नागपुर शहर में महिला कट्टा अपने विभिन्न कार्यक्रमों और अभियान द्वारा समाज में सकारात्मक संदेश प्रसारित करने का प्रयास करती है। उसी श्रृंखला में काटोल मार्ग पर घटित हादसे के दौरान मृतक किशोरी को न्याय देते हुए मामले के आरोपी दोनों वाहन चालकों को गिरफ्तार करने वाले अंबाजरी पुलिस थाने के थानेदार विनायक गोल्हे का अभिनंदन एवं सम्मान कार्यक्रम महिला कट्टा की अगुवाई में आयोजित किया गया था। काटोल रोड पर एक दुर्घटना में एक युवती की मौत के लिए जिम्मेदार आरोपी वाहन चालकों को कुछ ही घंटों के भीतर गिरफ्तार करने वाले अंबाजरी पुलिस स्टेशन के थानेदार विनायक नामदेव गोल्हे को महिला कट्टा की ओर से आयोजित कार्यक्रम में सम्मानित किया गया। यह कार्यक्रम 1 अगस्त को शाम 4 बजे श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह शंकर नगर में आयोजित किया गया था। गौरतलब है कि यह सम्मान फास्टेस्ट फास्ट पहल के तहत दिया गया है, जिसके पीछे का मकसद यह है कि सभी अधिकारियों को इससे प्रेरणा मिले और ऐसी ही जल्द कार्रवाइयां प्रशासन द्वारा की जाए। इस वक्त महिला कट्टा से योजक प्रगति पाटिल ने सत्कर मूर्ति विनायक नामदेव गोल्हे का शॉल और श्रीफल देकर सम्मान किया। फॉलो गोनाचा शोध घेतला, जिंगावा टाकलीमध्ये ती राहणारी मुलगी, तिच्या वडिलांच्या नावावर ती गाडी होती, त्या गाडीचा आम्ही शोध घेतला। आम्ही त्या मुलीला कॉल केला, ती मुलगी बाहेर होती। आल्यानंतर फोनवर तिने सांगितलं की माझ्या मित्राचं असं असं, त्याने मला सांगितलं होतं असं असा अपघात झाला होता, त्या मित्राचं नाव घेतलं, त्याच्या गाडीचा नंबर घेतला आणि घरी पोचलो। घराला लॉक होतं, घरात कोणीच नव्हतं। आजूबाजूला विचारलं, कोणी सांगायला तयार नाही कोणाची गाडी आहे कोण आहे। नंतर आम्ही त्या मोबाईल नंबर घेतला, त्या मोबाईलचं लोकेशन घेतलं, लोकेशन धरणपेठमध्ये लागलं होतं। लोकेशन गेलं, सी टाईप लोकेशन होतं, त्यामुळं परफेक्टली लोकेशन समजू शकत नव्हतं। परत त्याच्या मैत्रिणीला फोन केला, ये टाईमला ह्या टाईमला तो कुठे राहतो काय जातो, तो एका जिममध्ये होता, तिसऱ्या माळ्याच्या जिममध्ये होता। तिथं आमची टीम गेली, जिममधून त्याला आम्ही उचललं आणि पोलीस स्टेशनला आलो। खरं तर हा कार्यक्रम म्हणजे मन दाखवून येण्याचाच आहे। दुःख आहे आणि ज्यांनी कर्तबगारी दाखवली त्याचं सुख पण आहे। ज्या परिवारावर हे दुःख आलंय ते खरंच तिचे भाऊ पण इथे उपस्थित आहेत, त्या परिवारासोबत आम्ही सगळेजण इथे आहोत। ती मुलगी जी टू व्हीलरवर जात होती, तिने हेल्मेट घातलं होतं, म्हणजे जेही नियम असतात त्या सर्व नियमाचं तिने पालन केलं होतं, तरीसुद्धा एका टू व्हीलरवाल्यांनी तिला धक्का दिला आणि ती खाली पडली आणि मागून येणाऱ्या गाडीने तिचा अपघात केला आणि तिचा तिथे मृत्यू झाला। म्हणजे खरंच हे ऐकून आपल्या अंगावर काटे येतात। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ मनीष टेंबरे, BCN न्यूज, नागपूर।